सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार। सीके मराठी मध्ये आपले स्वागत, मी पायल। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सांगलीच्या कवठेमहांकाळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। हद्दपार असलेल्या आरोपीस अटक करीत त्याच्याकडून चोरीची तब्बल 2.5 लाखाची BMW कंपनीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। सांगलीच्या कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे जितेंद्र शहाणे यांनी हद्दपार आरोपीच्या शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मिरज तालुक्यातील लिंगणूर गावचा हद्दपार इसम लोकेश रावसाहेब सुतार हा जायगव्हाण गावचे हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस जायगव्हाण गावचे हद्दीत जाऊन त्याचा शोध घेत असताना जायगव्हाण गावचे हद्दीत संशयितरित्या वावरत असताना दिसून आला। पोलिसांना पाहताच तो मोटारसायकल तेथेच टाकून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला पोलिसांनी पकडले। त्याच्याकडे 2.5 लाखाची BMW कंपनीची एक मोटारसायकल आढळून आली। त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले। त्यानंतर वाहनाच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे सदर वाहनासंदर्भात कोणतीही कागदपत्रे मिळून आले नाहीत, त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्याकडे मिळून आले मोटारसायकल बाबत अधिक विचारणा केली असता त्याने सदरचे वाहन चोरीची असल्याची कबुली दिली। त्याच्याकडे मिळून आलेल्या वाहनाबाबत MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले। दरम्यान पोलिसांनी त्यास अटक करून आज 28 जून रोजी न्यायालयाने त्यास 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। माननीय पोलीस अधीक्षक सर, माननीय SDPO श्री नवले सर व पोलीस निरीक्षक शहाणे साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक आनंद जाधव, पोलीस नाईक प्रशांत जाधव व इतर स्टाफ असे पेट्रोलिंग करत असताना एक इसम BMW कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक 10DK0804 अशा मोटरसायकलसोबत मिळून आला। त्यास त्याचे नाव वगैरे विचारता त्याने लोकेश रावसाहेब सुतार असे नाव सांगितले। तर तो माननीय पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे 1 वर्षासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे येथून त्याला हद्दपार केलेला आहे। तरी त्यांनी त्यांची परवानगी न घेता आपल्या कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनच्या थल सीमा हद्दीत मिळून आला व नमूद मोटारसायकल MH10DK0804 बाबत त्याला विचारणा केली असता त्याला तो उर्वाउर्वीचे उत्तर देत होता। त्यास पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 242/2021 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 अन्वयक गुन्हा दाखल करून पुढील तपास केला। तर सदरची मोटारसायकल ही MIDC पोलीस स्टेशन सांगली येथून चोरीस गेल्याची तक्रार तिथे नोंदवलेली निष्पन्न झाले। तरी त्यास माननीय कोर्टात उपस्थित करून आज रोजी MIDC पोलिसांच्या ताब्यात पुढील तपास कामी दिलेले आहे।